भिवंडी शहरामधल्या अंसारी मॅरेज हॉलमध्ये भीषण आग लागली आहे. लग्न समारंभादरम्यानच्या आतषबाजीमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. मात्र या आगीमध्ये अनेक दुचाकी आणि वाहनं जळून खाक झाली आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 2 गाड्या या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. भिवंडीमधली दृश्य आपण या ठिकाणी पाहताय. लग्न समारंभाच्या वेळेला आतषबाजी करत असताना ही भीषण आग लागलेली आहे. मात्र सुदैवाने याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाहीये. मात्र वाहनांचं मोठं नुकसान झालंय. या घटनेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनिल वर्मा यांनी. भिवंडी शहरातील खंडूपाडा परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आपण जर या ठिकाणी पाहिलं तर लग्नाचा मंडप आहे आणि या लग्नाच्या मंडपामध्ये ही अचानक आग लागलेली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे लग्न समारंभ या ठिकाणी सुरू होतं. हे मंडप आहे अंसारी मंडप आणि या मंडपाला अचानक आग लागलेली आहे. पूर्ण कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी सुरू होता. लग्नाचा पूर्ण कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी सुरू होता. आगीचं जे रौद्ररूप आहे ते या ठिकाणी आपण पाहू शकतो. या ठिकाणी आतिषबाजी केली जात होती आणि आतिषबाजीच्या दरम्यान या ठिकाणी जे पार्किंग होतं ते पार्किंगचं जे मंडप आहे ते या ठिकाणी पेटलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी काही गाड्यांचे स्फोट देखील झालेले आहेत आणि त्यामुळं हा जो पूर्ण परिसर आहे तो हादरून गेलेला आहे. आपण जर पाहिलं तर पुढे जो मंडप आहे त्या ठिकाणी सगळी लोकं अडकून पडलेली आहेत. त्या ठिकाणी सर्व लोकांना एकत्र थांबवण्यात आलेलं आहे. आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला कळवण्यात आलेलं आहे आणि लवकरात लवकर या आगीवरती नियंत्रण कसं मिळवता येईल तो प्रयत्न या ठिकाणी केला जाणार आहे. मात्र अजूनही या आगीवरती नियंत्रण मिळवण्यात अजूनपर्यंत यश आलेलं नाही. परंतु आगीचं जे रौद्ररूप आहे ते आपण पाहिलं या ठिकाणी तर मोठे मोठे स्फोट देखील या ठिकाणी होत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर ही आग नियंत्रणात आणावी असं या ठिकाणी सांगण्यात येत आहे. अनिल वर्मा, एबीपी माझा, भिवंडी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.